राज्याचे घटनात्मक प्रमुखच जेव्हा घटनेची पायमल्ली करतात तेव्हा काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तेच केलं आहे असे म्हणत शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गोंधळात सुरुवात केली व राज्यपाल ठरल्याप्रमाणे भाषण सोडून निघून गेले त्यांनी जय हिंद ही म्हटलं नाही व जय महाराष्ट्र ही म्हटलं नाही राष्ट्रगीत होईपर्यंत ही, ही।, ही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत असेही शिवसेनेने म्हटलं आहे शिवसेनेने राज्यपाल आणि भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे काय म्हटले अग्रलेखात अनेक राज्यांच्या विधानसभा अधिवेशनात याआधी राज्यपालांचे भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला आहे म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचे उदाहरण नाही पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाट्य घडवण्यात आले त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाट्याचे महान नायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले सर्व बार फुसकेच आहेत अलीकडे लोक खाल्ल्या मिठात जागताना तर दिसत नाहीत पण राज्यपाल महोदय जुन्या पक्षाच्या मिठात जागून महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहे अर्थात त्यामुळे दूध नाचणार नाही त्या, दुध ना त्या दुधाचे दही किंवा लोणी होईल विरोधी पक्षाने त्यांची घुसळण कायम ठेवली पाहिजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःचे पुरते वस्त्रहरण करून घेतले आहे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे ते वागत आहेत राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवीत आहे ते सर्व फुसकेच ठरत आहेत कारस्थान कोणाच्या भरवशावर राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे एकशे सत्तरचे बहुमत कायम आहे त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे असे कारस्थान कोणाच्या चा भरोशावर चालले आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अलीकडच्या काळात दोन घाणेरडी विधाने केली सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान समस्त स्त्री वर्गाची मान खाली जावी असेच आहे राज्यपालांनी हसत खेळत सावित्रीबाईंचा अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत राज्यपालांनी त्यांच्या गुरुचा शोध लावून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या याची लाच भाजपास वाटू नये याचेच आश्चर्य वाटते वाटल्यास महाराष्ट्रातील भाजप मंडळाचे पथक दाऊद हा राष्ट्रदोही आहेच व त्याला पाकिस्तानातून इकडे फरफटत आणायला पंतप्रधान मोदी यांना कोणीच थांबवलेलं नाही वाटल्यास महाराष्ट्रातील भाजप मंडळाचे पथक मोदी यांनी कराचीत पाठवून दाऊदच्या मुसक्या बांधून आणावे पण दाऊदच्या नावावर राजकीय भाकरीचे तुकडे तोडणे थांबवा एवढेच आमचे सांगणे आहे दाऊदच्या विरुद्ध नारेबाजी करून काय फायदा हिम्मत असेल तर दिल्लीतील सरकारने पाकिस्तानात घुसून त्याला खत्म करण्याचे शौर्य दाखवावे पण भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे व त्यासाठी त्यांनी विधीमंडळात घटनेचा बळी दिला मुख्य म्हणजे राज्यपालांनी त्या साथ द्यावी हे देशाचे दुर्दैव विषयावरील सबस्क्राईब करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील